नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एज्युकेशन अँड टेक या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राविषयी वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। लोणार सरोवर देशात नव्हे तर संपूर्ण जगाला हेवा वाटावं असं लोणार सरोवर महाराष्ट्रात आहे। उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर जगभरातील लोकांसाठी हे सरोवर कुतूहलाचे विषय आहे। लोणार सरोवर औरंगाबाद शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। बेसाळ खडकातील हे एकमेव मोठं आघाती विवरण आहे। नंबर 2, शनिशिंगणापुरातील दरवाजे नसलेली घरं। सध्या सर्वांना सुरक्षेची चिंता भेडसावते, मात्र महाराष्ट्रात असं एक गाव आहे तिथल्या घरांना दरवाजेच नाही। हे गाव म्हणजे शनिशिंगणापूर। एकीकडे लोक त्यांचे पैसे दागिने सांभाळून लॉकरमध्ये ठेवला, मात्र अहमदनगरमधल्या शनिशिंगणापूरमधील घरांना दरवाजेच नाहीत, कारण शनिशिंगणापूरमधील घराचं रक्षण खुद शनिदेव करतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा। नंबर 3, देशातील पहिली रेल्वे। महाराष्ट्र देशाच्या विकासाचं इंजन समजलं जातं। देशाच्या विकासात इंजन असलेल्या यात महाराष्ट्रात धावली देशातील पहिली रेल्वे। स्वातंत्र्यपूर्व भारतात 16 एप्रिल 1853 भारतात पहिली रेल्वे धावली। आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान ही रेल्वे धावली। दुपारी 3:35 धावलेली या ट्रेनने 34 किलोमीटर अंतर पार केले। नंबर 4, जगातलं सर्वात मोठं नियोजित शहर। मुंबईवरील लोकसंख्या भार वाढू लागला आणि नवी मुंबईचा जन्म झाला, मात्र मुंबईच्या नियोजनात झालेला चुका नवी मुंबई उभारण्यात खरतुरेस काटोकोट टाळण्यात आला। 1972 विकसित झाली नवी मुंबई ही जगातील सर्वात मोठी नियोजित शहर आहे। नंबर 5, देशातलं सर्वात मोठं रस्त्याचं जाळं। देशातलं सर्वात मोठं रस्त्याचं जाळं महाराष्ट्रात आहे, यामुळेच महाराष्ट्र कायम उद्योग व्यापार व्यवसाय अग्रेसर राहिला। महाराष्ट्रात तब्बल 3,00,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते आहे। देशातल्या कोणत्याच राज्यात इतके मोठे रस्त्याचं जाळं नाही। नंबर 6, क्षेत्रफळात महाराष्ट्र। महाराष्ट्र क्षेत्रफळ आणि भौगोलिक स्थान ही राज्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे। राखट आणि कणखर देशाची ओळख असलेल्या महाराष्ट्राचा आकारमान भूतान, फिजी, कतार, ओमान, आयर्लंड, कुवेत, पनामा या देशापेक्षा जास्त आहे। युरोप खंडातले अनेक देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहेत। नंबर 7, औद्योगिक उत्पादन। महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिला आहे, त्यामुळे प्रदेशातून येणारी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली। देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाचा 24% उत्पादन होतं। नंबर 8, देशातलं सर्वात विकसित आणि संपन्न राज्य ही महाराष्ट्राची ओळख आहे। अनेक आर्थिक अहवाल आणि मापदंडावरून सिद्धलेख झाले, देशात सर्वाधिक औद्योगिकरण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि सर्वात श्रीमंत राज्य म्हणजे देखील महाराष्ट्र। नंबर 9, उद्योगाचे माहेरघर। अनेक मोठ्या उद्योगांनी बाळस धरले ते महाराष्ट्रात। आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेल्या उद्योगाचे बीज महाराष्ट्रात रोवली गेली। टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स उद्योग, गोदरेज, किर्लोस्कोर ब्रदर्स, SR बजाज आणि असे अनेक उद्योग महाराष्ट्रात जन्माला आले। आज त्यांनी संपूर्ण जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। नंबर 10, अर्थकारणाचं केंद्र। देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा आहे। अनेक प्रख्यात आणि महत्त्वाच्या वित्तीय संस्था महाराष्ट्रात आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड SEBI यांची कार्यालये मुंबईत आहे। त्यामुळे महाराष्ट्र हा सर्वात विकसित आणि समृद्ध राष्ट्र म्हणून भारतामध्ये ओळखले जातात।